नमस्कार रसिको, ब्रह्मांड कट्टा यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत। लॉकडाऊन नंतर पुन्हा आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एंटरटेनमेंट देण्यासाठी मी आलेलो आहे। गेली 2 वर्ष सातत्याने आम्ही ब्रह्मांड कट्टा चॅनलवर विविध प्रकारचे कार्यक्रम, मनोरंजनपर कार्यक्रम तुम्हाला दिले आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने पाहिले त्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा आभार व्यक्त करतो। आजही त्याच धर्तीवर आम्ही छोटा पॅकेट बड़ा धमाका हा कॉन्सेप्ट घेऊन दर 15 दिवसांनी तुमच्या समोर येणार आहोत। ह्या कॉन्सेप्टचा अर्थच आहे की ते एंटरटेनमेंट, तुम्ही सगळं विसरून फक्त एक तास आनंद घ्यायचा आहे। आणि या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर बऱ्याच मोठ्या संख्येने इथे जॉईन झालात, त्याबद्दल मी पुन्हा तुमचा आभार व्यक्त करतो। कारण ह्या ब्रह्मांड कट्टा यूट्यूब या चॅनलवर तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने प्रेम करता आणि असा रसिक प्रेक्षक आम्हाला नेहमी हवा असतो आणि तुमची साथ आहे म्हणून हा ब्रह्मांड कट्टा चाललेला आहे। तर मी आजचा नवीन कॉन्सेप्ट छोटा धमाका बडा पॅकेट, त्यामध्ये पहिला कॉन्सेप्ट हा अनप्लगचा असेल आणि अनप्लगचा कॉन्सेप्ट घेऊन येण्यासाठी आमच्या इथे आमच्या विनंतीला मान देऊन आलेल्या आहेत त्या आजीवन सुरेश वाडकरांच्या शिष्या सई आणि दुसरी तेजस्विनी। हा कॉन्सेप्ट इतकाच छान आहे की तुम्ही हा बघत राहाल, ऐकत राहाल। कारण या दोघींचा आवाज इतका सुरेख आहे, गोड आहे की ह्यासाठीच हा चॅनल मी ओपन केलं आहे। आणि स्वर सरगमचे आमचे सदरे सर ह्या चॅनलमध्ये, त्यांचं हे म्युझिकल चॅनल आहे, त्यांची खूप मोठी साथ ही ब्रह्मांड कट्ट्याला मिळते। त्या माध्यमातून आम्ही हा कॉन्सेप्ट दर 15 दिवसांनी तुमच्यासमोर आणणार आहोत। तर मी सईला विनंती करेन आणि तेजस्विनीला की आजचा कॉन्सेप्ट तुमचा लोकांना खूप आवडणार आहे, लोक खूप तुमच्या चॅनलसाठी गर्दी केले आणि त्यांची कमेंट्सही तुम्हाला मिळतील। तर मी रसिकांनाच तेच सांगतो की हा कार्यक्रम तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, म्हणजे या दोघींना त्यांना अभिप्राय देता येईल। मी पुढची सूत्र सईकडे देतो आणि तिला बोलतो कार्यक्रम सुरू कर। अनप्लग सई आणि तेजस्विनी। थँक्यू राजेशजी, मी ब्रह्मांड कट्ट्याचे आभार मानते, मी तुमचे देखील आभार मानते। हा कार्यक्रम आम्हाला आणि या कार्यक्रमाचा पहिला मान आम्हाला दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानते। आज इथे जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मी सई आणि तेजस्विनी आम्ही दोघीही हार्दिक स्वागत करतो। सर्वप्रथम आपण कार्यक्रमाची सुरुवात श्रींच्या गायनाने, म्हणजेच गणपतीच्या गायनाने करूया। कारण आपण आपल्या प्रत्येक सणाची सुरुवात करतो ही गणपतीच्या, म्हणजेच श्रींच्या आगमनाने। तसंच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया गणपतीच्या गाण्याने, म्हणजेच श्रींच्या गाण्याने। तर सुरुवात करूया सूर निरागस हो। सूर निरा
हो। मोरया मोरया गणपति बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपति बाप्पा मोरया। गजवदना तू सुख करता, गजवदना तू दुख हरता, गजवदना मोरया मोरया, मोरया मोरया गणपति बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपति बाप्पा मोरया। गजवदना तू सुख करता, गजवदना तू दुख हरता, गजवदना मोरया करता, गजवदना तू दुख हरता, गजवदना मोरया मोरया, मोरया मोरया गणपति बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपति बाप्पा मोरया। गजवदना तू सुख करता, गजवदना तू दुख हरता, गजवदना मोरया मो मराठी गजल। जेव्हा केव्हा आपण मराठी गजल हा विषय घेतो तेव्हा सुधीर फडक्यांची आठवण आपल्याला नेहमी होते। सुधीर फडक्यांच्या गजली या नेहमी अजरामर होत्या आणि आज त्याच एका गजलींचा भाग म्हणून केव्हा तरी पहाटे मी आपल्यासमोर घेऊन येते। याच गीता करता चांगल्या संगीतकाराची गरज असते, अशाच या गीताला संगीत दिलेलं आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी। तर घेऊन येत आहे केव्हा तरी पहाटे। केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे, सुकून डोळे हरवून रा
तरी पहाटे शेळके। कवयित्री शांता शेळके यांनी आजपर्यंत अनेक अजरामर गीते लिहिली। अशाच एका गीतांपैकी ही वाट दूर जाते। अशा गीतकाराला जर चांगल्या संगीतकाराची जोड असेल तर गाण्याची वाहवा क्या बात आहे हेच होईल। असंच संगीतकार म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकरजी। तर पुढचं गाणं घेऊन येत आहोत, ही वाट दूर जाते। Thank you.
जीवनातल्या सुखाचा स्वप्नीचा वेग घ्यावा माझ्या मनातला का तेथे असेल रावा ही वाट दूर जाते हेमंत कुमार आणि लता दीदींनी गायलेलं मी डोलकर खरं म्हणतात तसं की गीतकाराला संगीतकाराला किंवा कोणालाही भाषेचं काही नसतं म्हणतात तसं संगीताला कुठलीही भाषा नसते मी तर हेच म्हणेन की संगीताला कुठलीच भाषा नसते हेमंत कुमार यांनी आजपर्यंत कितीतरी भाषांमध्ये गाणी म्हटली आहेत तर कितीतरी भाषांमध्ये त्यांनी गाणी संगीतबद्धसुद्धा केलेली आहेत म्हणतात तसं तेलुगू तमिळ गुजराती मारवाडी बंगाली अशा कितीतरी गाण्यांना त्यांनी संगीतबद्ध केलेलं आहे तसं त्यांनी अशा कितीतरी भाषांमध्ये गाणी गायलीसुद्धा आहे असंच आम्ही एक छोटासा प्रयत्न करत आहोत मी डोलकर कोकणी परत बंगाली भाषेमध्ये मी डोलकर पुन वेला नाचून करते
1949 ते 1971 ही शंकर जयकिशन यांची कारकीर्द. या पूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी अशा अनेक गीतांना संगीत दिलेलं आहे. मात्र जयकिशन यांच्या मृत्यूनंतर मात्र शंकर यांनी एकट्यानेच बऱ्याचशा गीतांना संगीत दिलेलं आहे. तर असंच यातलं एक संगीत दिलेलं गाणं म्हणजे अजीब दास्ता है. ये तो सादर होता है अजीब दास्ता है. ये अजीब दास्ता है ये.
हम। ओके, सुरेश भटांच्या गजली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच पद्धतीने त्यांनी हे लिहिलेलं गीत मेहंदीच्या पानावर। तर पुढील गाणं सादर होत आहे मेहंदीच्या पानावर। संगीतकार रवी यांचा जन्म 3 मार्च 1927। यांनी हिंदी आणि मल्याळम या दोन्ही चित्रपटांकरता काम केलेलं आहे। असा हा अवलिया यांनी, खरं सांगायला गेलं तर 1970 ते 1984 काळामध्ये मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये प्रामुख्याने पदार्पण केले। असंच यांचं गाणं, म्हणजेच यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं, किशोरदा आणि आशाजी यांनी गायलेलं गाणं दिल्ली का ठगमधलं ये राते ये मौसम। चंचल हवा, ये रातें, ये मौसम
आजाद हा चित्रपट सिनेमा तमिळ सिनेमा म्हणावं तसं माईकलन या चित्रपटाचा रिमेक आहे. आत्ता देखील असे बरेचसे रिमेक होतात, तसं त्या काळात देखील हाच रिमेक झालेला होता, तसाच हा रिमेक झालेला आहे. तर याच सिनेमातलं गाणं सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं अप्लम चप्लम आणि उषाजी आणि लता दीदी यांनी गायलेलं अप्लम चप्लम. हो
लक्ष्मीकांत शांताराम पाटील कुडाळकर, प्यारेलाल रामप्रसाद शर्मा 1963 ते 1998 हिंदी चित्रपटसृष्टीत ही त्यांनी गाजवलेली आहे. यांची खासियत अशी आहे की यांनी वेगवेगळ्या तालांचा प्रयोग नेहमी आपल्या गाण्यामध्ये केलेला आहे. असंच त्यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं हसता हुआ नुरानी चेहरा. तर पुढील गाणं सादर होत आहे हसता हुआ नुरानी चेहरा. हुआ नूरानी चेहरा काली जुल्फे रंगे
ओपी नय्यर, पूर्ण नाव ओंकार प्रसाद नय्यर। हिंदी चित्रपट सुसृष्टीतील खरं बघायला गेलं तर हे नावाजलेलं नाव। या संगीतकारांनी खरं अशा कितीतरी चित्रपटांना संगीत दिलं आहे। नया दौर या चित्रपटाकरता यांना संगीतकार म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेला। तर यांच्या चित्रपटातील अशीच काही गाणी आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत। यांनी खरं तर आशाजी, गीता दत्त, मोहम्मद रफी साहब यांच्याबरोबर बरीचशी गाणी केली। तर सादर करत आहोत ओपी नय्यर साहब यांची मेडली। नजर ला
थैंक यू। पुढील गाणं चोरी चोरी या सिनेमामधलं लता दीदी आणि मन्ना डे यांनी गायलेलं, शैलेंद्रजी यांचे लिरिक्स, ये रात भीगी भीगी। I need to work.
पुढील गजल आपल्या सर्वांना परिचयाची आहे. खरं बघायला गेलं तर आपल्या या पूर्ण गजलींपैकी खूप कमी अशा गजली आहे ज्या महिलांनी गायलेल्या आहेत. पुढची गजल आहे आज जाने की जिद ना करो. तर सादर करत आहोत मी सई आणि तेजस्विनी. Oh.
राजेश जाधव सर सगळ्यांचे आम्ही ऍक्च्युली आभार मानतो आणि ऍक्च्युली आपले मुख्य अतिथी म्हणजे रसिक प्रेक्षक ऍक्च्युली आणि खरं सांगायला गेलं तर तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत आम्ही कलाकार आहोत आणि आज तुम्ही आम्हाला सगळे बघताय आणि आज आमचा हा पहिलाच म्हणतात तसं की छोटा पॅकेट बडा धमाका हा कार्यक्रम आहे तर आणि असाच या गाण्यांचा आनंद घेत रहा आज मला सर्वात मोठा खरं म्हणावंसं वाटतं की मला पुढे खरं धन्यवाद सांगावंसं वाटतं की सदरे काकांना खूपच लहानपणापासून ओळखते आणि त्यांच्यामुळे आज आम्ही ॲक्च्युली हा कार्यक्रम करू शकतो आहे आणि त्यांच्यामुळे आज आम्ही ॲक्च्युली त्यांच्या संकल्पनेनेच आम्ही हा कार्यक्रम तुमच्यासमोर सादर करतो आहे की छोटा पॅकेट बडा धमाका. आता याच्या पुढचं जे गाणं आहे जी आम्ही खरं कन्सेप्ट म्हणून डेव्हलप करतो आहे आणि ही जी कन्सेप्ट आहे ती एकापेला कन्सेप्ट आहे. सगळ्यांना माहिती आहे की हे चिंचेचे झाड जे आहे हे जे गाणं सगळ्यांना माहिती आहे. ह्या गाण्याचं आम्ही म्हणावं तसं आमच्या पद्धतीने एक व्हर्जन तयार केलं आहे किंवा तुम्ही म्हणता तसं की आजच्या जमान्यातलं तुम्ही कुठे रिमिक्स करता पण खरं सांगू मी जेव्हा जेव्हा इतर भाषेतील किंवा कुठल्याही भाषेमधलं रिमेक तुम्ही ज्याला रिमिक्स म्हणता त्याला आम्ही रिमेक किंवा कवर सॉंग असं म्हणतो जेव्हा आम्ही इतर भाषांमध्ये असेच कुठले तरी कवर सॉंग्स बघतो आणि त्या भाषांना वर जाताना बघतो तेव्हा खूप मनाला वाईट वाटतं. तेव्हा आम्ही असा विचार करतो की आपली भाषा का मागे पडते आपली बोली भाषा आपली मायबोली का म्हणून मागे पडावी म्हणून आज आम्ही नवीन पद्धतीने हे चिंचेचे झाड सादर करतो आहे. दिसशी तू नवतरुणी काश्मीरी हे चिंचेचे
दिसशी तू हा हा दिसशी तू हा हा दिसशी तू नव तरुणी काश्मीरी धन्यवाद धन्यवाद।